अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। ओबीसी आरक्षणासंदर्भात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रभर निवेदन दिले जात आहे। त्याच अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टी जळगाव यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचं राजकीय आरक्षण काढून घेतले आहे, त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात हे निवेदन देण्यात आले असून सर्वोच्च न्यायालयाने सांगून सुद्धा मागासवर्गीय आयोगाची सरकारने रचना केली नाही, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठा समाज असणारा ओबीसी या समाजाचे राजकीय आरक्षण काढून टाकण्यात आले। या सरकारने ओबीसीचा घात केला आहे, त्याचप्रकारे मराठा समाजालाही अशाच प्रकारची तोंडाला पाने पुसली आहेत। सरकार गांभीर्याने कुठलाही विषय घेत नाही म्हणून ओबीसी समाजावर ही परिस्थिती ओढावली आहे, अशी प्रतिक्रिया माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी आज जळगावात माध्यमांसमोर दिली आहे। भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्र प्रदेशाच्या माध्यमातून आम्ही आज सर्व तालुक्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये तिथले तहसीलदार तिथले जिल्हाधिकारी यांना निवेदन देतो। आपल्या गोष्टीची कल्पना आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे ओबीसींचं राजकीय आरक्षण होतं ते आता काढून घेतलेलं आहे आणि त्या विरोधामध्ये आम्ही विशेष करून सरकारच्या विरोधामध्ये की ते या सगळ्या आपल्या बाजू मांडायला त्या ठिकाणी कमी पडलं, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं असल्यासुद्धा मागासवर्गीय आयोगाची त्यांनी त्या ठिकाणी रचना केली नाही, मागासवर्गीय आयोग नेमला नाही, ज्या तांत्रिक बाजू सांगितल्या होत्या त्या पूर्ण केल्या नाही आणि त्यामुळे आज एवढा मोठा समाज हा ओबीसी या ठिकाणी असताना राज्यामध्ये त्यांचं राजकीय आरक्षण जे आहे ते काढून टाकण्यात आलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की हा एक प्रकारे ओबीसीचा घात आहे। एकीकडे सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला अशीच पानं पुसलीत, तिथे तांत्रिक बाजू मांडल्या नाहीत, एक वाक्यता या सरकारमध्ये नाही आणि वारंवार माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे त्यांच्या निदर्शनावर दिलं होतं, तरी सुद्धा कुठलीही तांत्रिक बाजू या सरकारने या ठिकाणी पूर्ण केली नाही आणि त्यामुळे आज ही परिस्थिती ओबीसी समाजावर या ठिकाणी ओढावलेली आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये सरकारच्या विरोधामध्ये आम्ही आज राज्यभर हे आंदोलन छेडलेलं आहे। आम्ही अतिशय आम्हाला कल्पना आहे, कोविड आहे, कोरोना आहे, सर्व नियमाचं पालन करून आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना राज्यभर आमचं निवेदन देणार आहोत। अजूनही राज्य सरकारला वेळ आहे, राज्य सरकारने याची वेळीच खबरदारी घ्यावी, काय ज्या तांत्रिक बाजू असतील त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने अजूनही त्यांनी हालचाल करावी, अजूनही हालचाल करावी, पण हे जर करणार नसतील तर ओबीसी समाज हा मात्र रस्त्यावर उतरेल हे सांगण्यासाठी आम्ही आज या कार्यालयावर या ठिकाणी आलेलो आहोत। आता परवा आपण बघितलं देवेंद्र फडणवीस दौऱ्यावरती होते आणि याच दरम्यान एकनाथराव खडसेंच्या घरी जाऊन त्यांनी चहा वगैरे घेतला, सर विरोधक राहिले नाहीत एकमेकांचे नाही। परवा रावेर आणि मुक्ताईनगरचा दौरा या ठिकाणी असताना आमच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी खूप आग्रह माननीय देवेंद्रजींना केला की माझ्या घरी आपण माझ्या घरावरून जात आहात, कारण तिथे हॉस्पिटलची भेट त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची भेट त्या ठिकाणी होती आणि म्हणून माझ्याकडे चहाला यावं म्हणून रक्षाताई खडसे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार यांच्या घरी आम्ही त्या ठिकाणी चहाला गेलेलो होतो। याच्यातनं काही राजकीय संख्या अजिबात नाही, कुठलेच नाही। रक्षाताई खडसे आमच्या खासदार आहेत, दुसरी टर्म त्यांची त्या ठिकाणी आहे, त्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार आहेत, भारतीय जनता पक्षाचं काम अतिशय प्रभावीपणे करतायत आणि त्यांनी बोलल्यावर त्यांच्या घरासमोर जात असताना तिथे जाणं हे क्रमप्राप्त होतं आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलेलो होतो। शिवसेनेच्या वाट्याला अनेक नगरसेवकांचं बोललं जातं, याकडे कसं बघता? मला वाटतं जे राहिले ते मावळे उडाले ते कावळे, या म्हणीप्रमाणे आम्ही तिकडे बघतो आहोत। सध्या खूप लोभ दाखवला जातोय, खूप लाभाच्या योजना निघालेल्या आहेत आणि त्यामुळे चाललंय, काही काही जे आहेत नगरसेवक की त्यांना थोडंफार चिरीमिरी करायची आहेत ते त्या ठिकाणी जात आहेत हे आपण बघतात, त्यांनी जावं ज्यांना जायचंय त्यांनी। सेना नेत्यांकडून प्रतिक्रिया येते की आम्ही भाजपच्या पावलावर पाऊल ठेवतोय,
ठीक आहे, ते म्हणत असतील त्यांना लक्ष लाभ आहे, परंतु ज्या पद्धतीने आज जळगावमध्ये स्पष्ट बहुमत या ठिकाणी आम्हाला मिळालेलं होतं, परंतु सरकार गेल्याबरोबर मग त्यांच्यावर दडपण आणायचं, तुला बात करून टाकू, तुला मंत्र्यांकडून आम्ही फोन करायला लावू, मग ते मुक्ताईनगर असेल का जळगाव असेल या ठिकाणी काय चाललेलं आहे हे आपण बघतायत, परंतु तरी लोक त्या ठिकाणी शिवसेनेकडे जात आहेत. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.